Hello everyone, welcome in Kaka's English School and Semi-English School Latur. Today we learn the mathematics subject in which the third standard class, the chapter name is the pattern we see here. The chapter is fifth chapter. Number of the chapter is fifth chapter and we see here patterns. Pattern means the akriti band. Akriti band manje kaya? How to knowing the pattern, how to it's create, where it looking everywhere. So we will study on this chapter. Pattern manje kaya, to kuthe pahayla milto, to kasha prakar cha asto, we will see here. Pattern means the repeated over and over again can create a pattern. Baga definition, the definition of the pattern, the repeated over and over. Repeated over and over again can create which is parat parat tayar zalelya chinhanna kay mhanto apan pattern pattern. Okay, this one is clear. Again, repeated म्हणजे पुन्हा परत येणाऱ्या कोणत्याही गोष्टी असेल, यात वस्तू असतील, थिंग्स असतील, शेप्स असतील, फिगर्स असतील. सो एक्झाम्पल्स आर वी सी हियर फिगर्स यू नोईंग द डायग्राम्स ऑल्सो शेप्स पण माहिती तुम्हाला. द बिफोर लेक्चर वी नोईंग द शेप्स, ऑल टाइप्स ऑफ द शेप्स, द स्क्वेअर, सॉलिड शेप्स और प्लेन शेप्स, इन विच द मल्टीपल्स ऑफ द शेप्स. शेप्स मीन्स आकार, फिगर्स मीन्स आकृत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या. शेप्स मीन्स आकार. यूजिंग ऑफ ऑल दिस वी कॅन क्रिएट फिगर्स मीन्स आकृत्या. ओके, अँड शेप्स मीन्स आकार. नंबर्स, सिम्बॉल्स, एनीथिंग वी have it. Numbers, you knowing the numbers, how much the numbers hai na, tumhala maithe khup sare numbers ahet, mag tyancha itha vapar kay, tithe tyancha using of the numbers. Figures, first figures madhe kay kay yeu shakto, mag first one I taken here the figures. Which type of the figures? There are the flower figures, leaf figures, you knowing this. There are the multiple figures. Shapes also like shapes pan tashes akar kashe kashe astat, ma triangle, square, rectangle, circle, as like this, etc. So many, so on. Numbers 1, 2, ... so on, etc. Next one, alphabets. किंवा letters म्हणू शकतो आपण, letters. Letters in which A to Z पर्यंत. मग यांचा ओव्हरऑल युजिंग ऑफ दिस थिंग्स ऑब्जेक्ट्स वी नोईंग अवर पॅटर्न. या सगळ्यांचा वापर करून आपल्याला पॅटर्न शोधायचा आहे. मग हाऊ टू knowing this pattern, where those are the patterns on the cloth section, on the bed sheet, on your sarees also we are finding there the patterns. सगळे असे patterns पाहायला मिळतात. मग त्याच्यामध्ये garlands एक example घेऊन बघूया. The garlands means what? गळ्यातील हार. Show these garlands, you knowing this one is a garlands every girls having. प्रत्येक मुलींकडे हे garlands असतं बघा. मग इन विच द फर्स्ट थिंग्स ऑफ व्हाईट बीट्स फर्स्ट लाईन ॲज लाईक दिस द लास्ट लाईन. अशाच प्रकारची शेवटची लाईन आहे की व्हाईट आहे, मार्ब बीट्स आहे तिथं. नेक्स्ट वन द बीट्स आर द येलोइश कलर अँड थर्ड वन हिअर आर द सम टाईप्स ऑफ द डायमंड्स आर हिअर अँड नेक्स्ट अगेन दिस शेप दिस एरिया विल बी कवर्ड as like this. अशाच प्रकारचं इथं रिपिटेशन ऑफ ओव्हर अँड ओव्हर अगेन द नंबर्स ऑफ बीट.
ह्याच बीट्सचा ओव्हर अगेन झालेला आहे, परत परत पुन्हा तेच आलेले आहेत. व्हाईट बीट्स, येलोइश बीट्स, डायमंड बीट्स, परत रिपिटेशन, डायमंड बीट्स, येलोइश बीट्स अँड व्हाईट बीट्स. ओके, नेक्स्ट वन, वेन अवर बेडशीट्स आर यू शोईंग दॅट टाइम्स दिस वन लाईक अवर शेप्स, दिस वन कार्ड शीट्स आर ऑल्सो नोईंग. अशाच प्रकारचे कार्डशीट पाहायला मिळते, किंवा हँडीक्राफ्ट, हाताने बनवलेल्या वस्तू एकसारख्या आकाराच्या असतात, त्याच्यामध्ये लाईन्स पण यूज केलेल्या असतात, पण ह्या क्राफ्टमध्ये काय दिसत आहे, देअर आर द नंबर ऑफ द शेप्स युजिंग सम पर्टिक्युलर एरियाज कवर्ड एरिया, मीन्स वॉट, दिस इज अ पॅटर्न. परत परत पुन्हा पुन्हा त्याच साईजवर, त्याच एरियावरती कवर झालेला भाग मीन्स द पॅटर्न, याला आपण पॅटर्न म्हणतो. देअर आर द पॅटर्न्स, नंबर ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ द पॅटर्न्स युजिंग ऑफ दिस वी आर सॉल्विंग हिअर सम क्वेश्चन्स आन्सर्स. देअर आर सम लाईन्स आर ऑल्सो युजिंग लाईन्स इन विच कर्व लाईन्स, स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन ऑल्सो. प्रत्येकाने पाहिलेलं आहे की साडीवरती, बेडशीटवरती, परत आपल्या रुमालवरती, ज्या काही आपण वस्तू पाहतो त्याच्यावरती असा पॅटर्न असतो. बाजारात नवनवीन वस्तू मिळतात, त्याच्या सगळ्याच वस्तूंवरती काहीतरी पॅटर्न असतो. क्लॉथवर तर नेहमी असतोच असतो, पण आता हाऊसिंगला सुद्धा करायला लागलेत, माहिती ना तुम्हाला. त्याचप्रमाणे आज आपण सॉल्विंग करूया. ओके, वी सॉल्व सम क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर वन, ऑब्झर्व अँड कंटिन्यू द फॉलोइंग पॅटर्न. फक्त निरीक्षण करायचंय, ऑब्झर्व मीन्स निरीक्षण करणे, अँड फॉलोइंग पॅटर्न, खाली दिलेले पॅटर्न, खाली दिलेले आकृतीबंध. देन ऍड इक्वल नंबर ऑफ शेप्स, अँड त्याच प्रकारचे इक्वल म्हणजे त्याच्या समान अंतरावर समान असे डायग्राम्स काढायचे आहेत, ग्रॅमॅटिकली शेप्स काढायचे आहेत, किंवा मग नंबर्स दिले असतील, नंबर्स यूज, मग या थिंग्सचा वापर करून आपण सोडवूया की पॅटर्न कसे असतात. फर्स्ट वन प्रॉब्लेम हिअर, द ट्रायंगल्स बट ओव्हरलॅप्ड ईच अदर. देअर आर द फोर ट्रायंगल्स आर हिअर ऑन अ क्वेश्चन नंबर वन. ओव्हरलॅप्ड ईच अदर, देअर आर द थ्री ट्रायंगल, फोर ट्रायंगल्स आर हिअर. इन द आन्सर, रिपिटेशन ऑफ इक्वल नंबर ऑफ, रिपिटेशन ओव्हर मीन्स क्रिएटिंग अ पॅटर्न. वन ओव्हरलॅप्ड, थ्री अँड दिस वन फोर. देअर आर फोर ट्रायंगल्स आर ओव्हरलॅपिंग देअर. अशाच प्रकारे क्वेश्चन लाईक आन्सर ॲज युजली. सेकंड वन, दिस वन युझिंग अ शेप्स, वी आर हिअर युझिंग अ शेप्स. नेक्स्ट वन, अल्फाबेट्स आर, वी आर क्रिएटिंग हिअर कॅपिटल ए. नेक्स्ट लेटर इज कॅपिटल बी, नेक्स्ट लेटर सी अँड नेक्स्ट लेटर डी. रिपिटेशन ऑफ दीज लेटर्स, कॅपिटल ए, कॅपिटल बी अँड सी ॲज लाईक अ डी. वी आर सॉल्विंग दीज क्वेश्चन्स आन्सर हिअर. हाऊ टू पॅटर्न हिअर ए बी सी डी. नेक्स्ट, रिपिटेशन ऑफ दीज लेटर्स ए बी सी डी. सो वी आर राईट हिअर आन्सर ॲज लाईक दिस पॅटर्न, मीन्स रायटिंग हिअर द स्पेस ऑफ आन्सर, ऑन दॅट स्पेस वी रायटिंग जस्ट कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी अँड द कॅपिटल डी ऑल्सो. ओके, हिअर आर द अल्फा लेटर्स, हिअर आर द शेप्स, अँड द थर्ड वन वी शोईंग हिअर, वी आर युझिंग द लाईन्स, वी ऑल्सो युझिंग अ लाईन्स, स्लायडिंग लाईन. नेक्स्ट वन, स्लायडिंग लाईन, स्लीपिंग लाईन अँड ऑल्सो स्लायडिंग अँड नेक्स्ट स्लायडिंग लाईन्स. ओके, लाईन्स युझिंग हिअर. सो वॉट इज द शेप, वॉट इज द पॅटर्न ऑन दिस लाईन्स. पॅटर्न काय दिसतोय की क्रॉसिंग टू लाईन्स अँड वन इज स्लीपिंग लाईन. सो दिस पॅटर्न इज रिपिटेशन ऑफ आन्सर्स, स्लीपिंग, स्लँडिंग लाईन, स्लायडिंग लाईन, स्लीपिंग लाईन, स्लायडिंग लाईन अँड ऑल्सो अ लास्ट वन स्लायडिंग लाईन.
okay, this is the using of your lines. This one is letters, this one is shapes, showing our textbooks in which some problems are the difference as like this. याच प्रकारचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत आपल्या टेक्स्टबुक्स मध्ये. वी ऑल्सो सॉल्विंग हियर द आन्सर्स, ऑल्सो क्रिएटिंग. सेकंड वन, रोम्बस डायग्राम, रोम्बस डायग्राम. अँड नेक्स्ट वन इज अटॅच्ड हियर, द डायमंड लुक लाईक स्क्वेअर. सेकंड, द सर्कल is repetition of two times. And next one, the repetition of this diamond square here. So rhombus is attached to the last point. बघा, वेगवेगळ्या प्रकारचे इथं शेप्स यूज केलेले आहेत, याच रिपिटेशन आन्सर मध्ये करायचंय. सो याचं इथं रिपिटेशन झालंय म्हणजे हे परत एकदा सुरुवातीपासून करायला लागणार. मीन्स द इनिशियली वी ड्रॉइंग हिअर द वन रॉम्बोस टू अटॅच्ड अ डायमंड शेप ऑफ द स्क्वेअर. अँड नेक्स्ट वन इज सर्कल इज अटॅच्ड टू द अनदर सर्कल ॲज लाईक दिस. आणि मग पुढे रिपिटेशन ऑफ डायमंड शेप ऑफ द स्क्वेअर. And the last one is rhombus. Next one, using here the leaves and flowers. First, I taken a one, I drawing here a one flower. Next one is leaf. In a natural things are those. Natural things also we are getting here. This one is a flower. Okay. यू नोईंग दिस वन टाईप ऑफ अ पॅटर्न. समजते तुम्हाला, एक वन टाईप ऑफ अ पॅटर्नच आहे. एक फूल झाला की त्याच्यानंतर एक पान आलंय, त्याच्यानंतर परत एक फूल, आणि त्याच्यानंतर परत एक पान आलंय. मग त्याच्यानंतर आन्सर कसं बनवणार? ॲज लाईक दिस. अशाच प्रकारे फर्स्ट ड्रॉइंग हिअर अ स्वीट फ्लावर. नेक्स्ट वन द लीव ऑफ अ ट्री. अँड द नेक्स्ट shapes repetition, the flower again, leaf, flower again, leaf, up to the page or up to the paper, up to the cloth, means making a pattern. The border of the sarees, you also drawing this one type of this. And ashas prakarche tumhi border baghitla asal saadinche tasach aahe. Next one ghuya, a lifafa. The drawing of rectangle lifafa showing the changes of its open surface. फक्त समोरचा सरफेस त्याचा चेंजेस झालेला आहे. बघा, फर्स्ट ड्रॉइंग इन विच द अप्पर साइड ऑफ द रेक्टँगल अँड द नेक्स्ट फिगर हॅविंग द लेफ्ट हँड गोज टू द लेफ्ट हँड. द थर्ड वन पिक्चर, दिस ओपन area goes to the lower side. And next one picture showing its changes its only open surfaces, the right hand, it will goes to the right hand. First upper side, left, lower, right, and the last one as it is first like. Suruvati sarkaach ek aahe ithe baga picture. This one is the our question. This one are also in our competitive exams, scholarship exams. म्हणजे यांचा क्रम बदलत गेलेला आहे आणि ह्याच क्रमाचा वापर करून आपल्याला एक्झाम्पल्स सोडवायचे असतात. बघा, जसा दिलेला आहे क्रम त्याचाच रिपिटेशन करायचं आहे आपल्याला आन्सरमध्ये. सो रायटिंग ड्रॉइंग हिअर द लिफाफा, फर्स्ट लिफाफा ड्रॉइंग हिअर. सो वी ऑल्सो ड्रॉइंग द सेकेंड लिफाफा, है ना. Here is the first lifafa repetition. So second lifafa we will drawing here. Next picture, lower side of the open surface. Third one picture, the right hand open surface is rotating. And the last picture as like
the first of the picture. Okay, making of this, showing these pictures, all pictures are the same pattern. So making of these pictures is pattern, look like a pattern. Next one, the one problem we taken here, we drawing here using of our numbers. Okay, using numbers, in which the numbers, there are the even numbers, odd numbers, we find out. माहिती आपल्याला इवन नंबर्स ऑड नंबर्स सेकंड मध्ये पण झालेत आणि थर्ड मध्ये पण. मग आता हा आपल्याला आजचा चॅप्टर आहे, तर त्यामध्ये वी आर यूजिंग दिस नंबर्स. आता नंबर्सचा वापर करून पॅटर्न कसा बनवायचा. ओके, वी सी हियर, हियर इज अ वन क्वेश्चन बॉक्स अँड द आन्सर लाईन इज अगेन रिपिटेशन. सो ड्रॉइंग हियर द टू, द नेक्स्ट बॉक्स इज फोर, the next box is a 2, the next box is a 4. So bus, stopping here the question, 2 4 2 4, repetition of the 2's numbers. So answer, on the answer we are writing here as like this, 2 4 2 and the 4, this is the even numbers and a difference of the two numbers and writing this 2 numbers. Next one, we take writing here 1 3 5, this is the odd numbers. You know the odd numbers, so those odd numbers are writing as usually direction or it's a repetition on the answer sheets, 1 3 and the 5, repetition again and again writing, so creating our pattern. So ending of this pattern chapter here, so we are learning here how to creating pattern, where are looking the patterns, kote kote pahato, kasa kasa distat, and tacha repetition kelyanta to pattern punna milto. yacha babtit aaj apan pattern shiklo ahot. mag yanna pahanyasathi kute kute bagava lagto aplyala, ki cloth varti, aplya शीट्स वरती, आपल्या ड्रॉइंग शीट वरती, हे आपण आज जाणून घेतलो आहोत. आणि याचे राहिलेले अशाशीच रिलेटेड जे शेप्स आहेत, फिगर्स आहेत, तुम्हाला अजून जे पाहिजे आहेत ते तुम्ही काढू शकता आणि मग त्याच्यानुसार आपण पॅटर्न समजून घेऊ शकता. ओके, थँक्यू.